सांगली शहरात उभारत असलेले माता रमाई आंबेडकर उद्यानामुळे सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यास मदत होणार असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे. एक ऐतिहासिक नामवंत ठिकाण निर्माण होणार आहे असे प्रतिपादन भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी केले. सांगली महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 रिपाई नेते तथा या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या अथक प्रयत्नातून साकारत असलेल्या माता रमाई आंबेडकर उद्यानाच्या 4th टप्प्यातील ओपन थिएटर कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान या आज प्रभाग क्रमांक 10 2018 जे जगन्नाथ दादांनी स्वप्न बघितलं माता रमाई उद्यान, ते स्वप्न आता पूर्णत्वाकडे. सांगलीमध्ये एक उच्च प्रतीची प्रतिमा आणि या ठिकाणी एक गार्डन आम्ही या सांगली शहराला देऊ शकलो. या कामामध्ये या कॉन्ट्रॅक्टर देशमुखांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो की खरोखरच चांगल्या प्रतीचं काम केले. सगळ्यांचं ही वास्तू म्हणजे सगळ्यांचं प्रेम या ठिकाणी दिसतं, त्यामुळे नुसतंच भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर म्हणून काम होत नाही तर त्याच्या पाठीमाग ताकदीने काम केलं जायला पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे. दरम्यान या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल व याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल अशी माहिती यावेळी शेखर इनामदार यांनी दिली. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.